राहता नगर परिषदेत माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, अरुण परदेशी, दीपक सोळंकी, दशरथ तुपे, मुस्ताकभाई शहा, संदीप मुर्तडक, प्रवीण मुर्तडक, चेतन रणमाळे, किरण तुपे, मनोज थोरात, वैभव बोबडे तसेच नगर परिषद कर्मचारी आणि मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पिपाडा आणि नगराध्यक्षा ममता भाभी पिपाडा बोलताना म्हणाले की गोपीनाथराव मुंडे यांचा सामान्य जनतेला आधार वाटत होता. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम त्यांनी केलं. माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे लोकनेते असे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांची जयंती राहता नगरपालिकेत साजरी करण्यात आली. गोपीनाथराव मुंडे यांचा सर्वसामान्य माणसांना आधार वाटत होता. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्राने गाजलेली त्या ठिकाणी पाहिली. विधानसभेमध्ये बोलताना अत्यंत हजरजबाबी असं वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. 18 पगड जातीच्या लोकांना गोपीनाथराव मुंडेंचा त्या ठिकाणी आधार वाटत होता. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस जी प्रचंड गर्दी झाली त्यावरूनच त्यांचं नेतृत्व किती मोठं होतं, किती मोठे लोकनेते होते हे सर्वसामान्य लोकांच्या त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. आणि कुठलाही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व किती मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून अशा या लोकनेत्यास मी त्यांना वंदन करतो, अभिवादन करतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती राहता नगर परिषद साजरी केली. गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्य जनतेला ताकद देण्याचे काम केले. समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते. राहता नगरपालिकेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी केली. प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद, माय न्यूज राहता.